आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने गेल्या मागच्या काही कालावधीमध्ये अनेक विकास कामं आपण त्या ठिकाणी मार्गी लागतो, पण काही ठराविक असे प्रकल्प आहेत ज्याबद्दल अनेक गैरसमज वसमज लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचा संभ्रम सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक प्रकल्पाबद्दल सखोल माहिती या नगर जिल्ह्याच्या जनतेला वेगळ्या वेगळ्या तालुक्याच्या जनतेला माहिती असावी म्हणून एक एक रस्त्याच्या बाबतीत मी साधारण सविस्तर माहिती आपल्याला देऊ इच्छितो. सर्वात प्रथम नगर पाथर्डी रस्ता म्हणजे नॅशनल हायवे 222 या रस्त्याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध आंदोलनांच्या माध्यमातून पत्रकार बांधवांच्या माध्यमातून अनेक टीका अनेक लेख अनेक आंदोलन करण्यात आले. पण खरं हा रस्ता काय आहे, हा रस्ता एवढा प्रलंबित का राहिला आणि हा रस्ता कधी पूर्ण होतो यासाठी खासदार झाल्यापासून मी केलेले प्रयत्न आणि आता कसं ते पूर्वत्वकडे जाणार आहे या संदर्भात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला खुलासा करू इच्छितो. नॅशनल हायवे 222 हा मूळ रस्ता मी खासदार होण्यापूर्वी 2016 साली मंजूर करण्यात आला होता. 2016 साली GDCL कंपनीला हे काम देऊन 162 कोटी रुपयाचं टेंडर त्या ठिकाणी काढलं होतं आणि 20% बिलो म्हणजे 129 कोटी रुपये टेंडर रुपयाला ते काम त्या ठिकाणी अलॉट झालं आणि जेव्हा ते काम चालू होत ते काम चालू झाल्यानंतर अनेक त्यामध्ये वाद झाले. कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी चांगलं काम करू शकत नव्हता आणि म्हणून मे 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला खासदार म्हणून नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आली. खासदार झाल्यानंतर 222 प्रश्न मी हाती घेतल्यावर निदान 2 कॉन्ट्रॅक्टरच्या मीटिंग त्या ठिकाणी घेतल्या गेल्या आणि मग जेव्हा हे निश्चित झालं की आता हा कुठल्याही परिस्थितीमध्ये काम करू शकत नाही त्यामुळे ताबडतोब 3/2/2020 म्हणजे साधारण खासदार झाल्याच्या 6 महिन्यामध्येच आपण तो जुना कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम केल्या कारण दाखवून टर्मिनेट करण्यात आला. कॉन्ट्रॅक्टर टर्मिनेट केल्यानंतर उरलेलं काम म्हणजे जुन्या कॉन्ट्रॅक्टरने केलेल्या कामाची रक्कम होती 82 कोटी रुपये आणि म्हणून उर्वरित कामाची निविदा म्हणजे 83 कोटी रुपयाची निविदा त्या ठिकाणी प्रसिद्ध करावी लागणार होती जेणेकरून रस्त्याचं काम पूर्ण करण्यात येईल. दुर्दैवाने कोविडची पहिली लाट फेब्रुवारी ते जून 2020 असे 6 महिने आपल्या देशामध्ये कोविडच्या संकटाची पहिली लाट आली आणि देशभरामध्ये लॉकडाऊन असतो. लॉकडाऊन असताना देखील या निविदा खासदार या नात्याने पूर्ण ताकदपणाला लावून मी प्रसिद्ध केले आणि प्रसिद्ध केल्यानंतर नवा कॉन्ट्रॅक्टर इंगोले पाटील कन्स्ट्रक्शन पुणे याची नियुक्ती 27/5/2020 या 83 कोटी कामाची निविदा 18.45% बिलो घेऊन 68 कोटीला ही निविदा हा कॉन्ट्रॅक्ट त्या ठेकेदाराला नव्याने देण्यात आला. फेब्रुवारी टू जून 2020 मध्ये कोविडच्या पहिल्या लाटेमुळे संपूर्ण लॉकडाऊन असल्या कारणाने ते काम त्या ठिकाणी सुरू करण्यात आलं नाही किंवा करता आलं नाही. जुलै ऑगस्ट सप्टेंबर अनलॉकिंग पिरियड होता तेव्हाही सगळं काम बंद होतं, कुठल्याही प्रकारे कंत्राटदार काम करू शकला नाही आणि मग पावसाळ्यानंतर जेव्हा काम सुरू करण्याची वेळ आली काही कामांनी प्रगती केली तेव्हाच दुसरी कोविडची लाट ही फेब्रुवारी ते मे मध्ये आली आणि परत जे काही काम चालू होतं ते ठप्प झालं आणि लॉकडाऊन परत इनिशिएट झालं. लॉकडाऊन उठल्यानंतर साधारण ऑगस्ट ते नोव्हेंबर 2020 मध्ये जर आपण क्लायमेट डेटा पाहिला तर फार मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी पाथर्डी तालुका आणि नगर जिल्ह्यामध्ये झाली आणि म्हणून परत एकदा काम रखडलं गेलं आणि काम सुरू करता आलं नाही. आम्ही जेव्हा काम सुरू करायचा परत प्रयत्न केला आणि कामाला गती देण्याचा प्रयत्न केला 25/2022 माननीय नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल स्टोन क्रशर व कुठल्याही प्रकारचं उत्खनन करण्यापूर्वी एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स हे आवश्यक असेल असा निर्देश त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यावर लागू केला
आणि त्यामुळे टेम्पररी परवाने किंवा ज्या ज्या तरतुदी स्टोन क्रशर आणि उत्खनन संदर्भात होत्या त्यावर एका प्रकारची स्थगिती आणण्यात आली आणि या स्थगितीमुळे पुन्हा एकदा ते काम बंद झालं. विद्यमान सरकार आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यानंतर महसूल मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासन महसूल विभागाने स्वतः सुप्रीम कोर्टामध्ये या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली व 14 ऑक्टोबर 2022 ला या एनजीटीच्या ऑर्डरला आपल्याला स्टे मिळाला आणि परत एकदा स्टोन क्रशरला किंवा उत्खननाला त्या ठिकाणी नियमावली जाहीर करण्यात आली. म्हणजे नवा ठेकेदार जो दुसऱ्यांदा नेमला गेला त्याला कंत्राट मिळाल्यापासून तर आजपर्यंत कामाचा कालावधी हा फक्त आणि फक्त 6 ते 7 महिना त्या ठिकाणी मिळाला होता. पण कोविडची पहिली लाट दुसरी लाट अतिवृष्टी आणि एनजीटीच्या ऑर्डरमुळे हे सगळं काम विलंब किंवा या सगळ्या कामाला वेळ गेला. त्याचबरोबर जे काही आज रस्त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास जर आपण पाहिला तर हे त्या त्या भागांमध्ये रस्ते खराब आहेत ज्या ज्या भागांमध्ये रिअलाइनमेंट प्रस्तावित आहे. रिअलाइनमेंट करत असताना ज्या ज्या भागांमध्ये रिअलाइनमेंट करणं अपेक्षित आहे मी तुम्हाला ज्या ज्या भागामध्ये रस्ता खराब आहे तो भाग मी तुम्हाला मुद्दामून उल्लेखित करतो. कौळगाव, कौळगाव मध्ये साधारण 500 मीटर ट्रॅच खराब आहे. त्या ठिकाणची जी लांबी होती ती लांबी मूळ 2013-14 किंवा 2016 साली जेव्हा टेंडर काढले गेलं कौळगावची लांबी ही त्या टेंडर मध्येच नव्हती. ती आम्ही आता प्रस्तावित करून ती लांबी त्याच्यामध्ये घ्यायला सांगितलेली आहे. म्हणून तो कौळगावचा पाय दुर्दैवाने खराब आहे. मराठवाडी असेल मराठवाडीमध्ये पुलाचं काम तसंच पडलेलं आहे. त्या पुलाला एवढी उंची देण्यात आली होती की त्या ठिकाणी ग्रामस्थांचा विरोध असल्याकारणाने त्या पुलांची उंची कमी करण्यात आली आणि नव्याने पुलाची उंची प्रस्तावित केल्यामुळे टेंडरमध्ये बदल झाला. करंजी, करंजीमध्ये जो आज वहिवाटीचा रस्ता आहे तो अत्यंत खराब यासाठी आहे की मूळ रस्ता हा सरळ अलाइनमेंटमध्ये आहे आणि म्हणून साधारण 1.37 हेक्टर भूसंपादन करणं क्रमप्राप्त आहे आणि त्याची प्रक्रिया आता साधारण सुरू झालेली आहे. गेल्या मागच्या महाविकास आघाडी कालावधीच्या 1 वर्षामध्ये या नॅशनल हायवे 222 एकही भूसंपादनाचा प्रस्ताव हा पुढे गेला नव्हता. आज जवळपास भूसंपादनाचे सर्व प्रकरण त्या ठिकाणी पाचडीच्या प्रांत कार्यालयातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि म्हणून या 1 वर्ष रखडलेल्या भूसंपादनामुळे जे जे शेतकरी ज्यांच्या जमिनीतून हा रस्ता जात होता त्यांनी तो रस्ता त्या ठिकाणी अडून धरला आणि म्हणून रस्ता अलाइनमेंट झाली नाही आणि रस्ता अलाइनमेंट न झाल्यामुळे जो मूळ वहिवाटीचा रस्ता होता जो रस्ता प्रकल्पात नव्हता पण त्याला मेंटेनन्स करणं आवश्यक होतं तो 14-16 कालावधीमध्ये ते आज 2022 पर्यंत एवढा प्रदीर्घ काळ गेला की तो मेंटेनन्सच्या स्कोप मधून काढण्यात आला. देवराई असेल, तिसगाव असेल, निवडुंगे असेल, पाथर्डी असेल, तनपूरवाडी असेल, वाळूत असेल, आगासखांड असेल, शेट्टे असेल, भुतेटाकडी असेल, साधारण 5.5 किलोमीटरचा जो अति खराब रस्ता आहे हे सगळे ते पॅचेस आहेत ज्या ठिकाणी भूसंपादन करून रिअलाइनमेंट करणं अपेक्षित होतं आणि म्हणून 1 वर्ष भूसंपादन न झाल्यामुळे हे रस्ते किंवा हा पोर्शन ज्या ज्या गावांचा मी नावाचा उल्लेख केला हे सगळे गावं प्रलंबित राहिले. मात्र आता त्या ठिकाणी 11.44 कोटी रुपयाच्या भूसंपादनाची रक्कम ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होण्याची कारवाई मागच्या 2 महिन्यापासून सुरू झाली आणि आता आपण टप्प्याटप्प्याने त्या रस्त्याचं काम त्या ठिकाणी सुरू करत आहोत. एवढंच नाही जेव्हा ठेकेदार रद्द केल्यानंतर नव्या ठेकेदारासाठी 83 कोटीचं टेंडर काढलं गेलं तर मूळ जो काही आराखडा होता जो 13-14 साली तयार केला होता त्या 13-14 सालाच्या आराखड्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घेतल्या गेलेल्या होत्या त्यामध्ये जुन्या ठेकेदारांनी काम वजा करता नवं जे उरलेलं शिल्लक काम आहे तेवढंच काम नव्या निविदामध्ये घेण्यात आलं. आता विचार करा 13-14 मध्ये घेतलं गेलेलं काम त्या काळात तयार केलेलं डीपीआर आणि आज 2022
हा जो काही एवढा प्रवास 8 ते 10 वर्षाचा 8 वर्षाचा राहिला, या प्रवासामध्ये मूळ टेंडरमध्ये ज्या ज्या भागामध्ये वरती फक्त डांबरीकरण करायचं होतं ते आज 8 वर्षांमध्ये खालचा लेअर सुद्धा त्या ठिकाणी शिल्लक नव्हता, आणि म्हणून नुसतं वरचा लेअर न करता खालपासून नवा रस्ता करावा लागला हे आम्हाला जाणल्यानंतर नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया किंवा नॅशनल हायवे प्रकल्पामध्ये COS म्हणजे चेंज ऑफ स्कोपचं प्रावधान असतं. या COS मध्ये जी काही निविदा रक्कम असते त्या निविदा रक्कमच्या 10% रक्कमच्या वर आपण COS देऊ शकत नसतो. जेव्हा आम्ही हा COS प्रस्तावित केला 8 वर्ष रखडलेल्या कुठल्याही प्रकल्पाला COS मिळत नाही, पण खासदाराच्या नात्याने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ताकदीने मी माझी पूर्ण ताकद पणाला लावून मागच्या महिन्यामध्ये 10 कोटी रुपयाचा अतिरिक्त निधी या 222 ला चेंज ऑफ स्कोप म्हणून त्या ठिकाणी मंजूर केला. एवढंच नाही पण जो दुसरा ठेकेदार होता त्याच्या अनेक आर्थिक अडचणीमुळे तो पूर्णपणे थांबून गेला, आणि तो थांबल्यामुळे मागच्या 1 महिन्यामध्ये एक नवा ठेकेदार त्या प्रकल्पाला नेमण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, आणि येत्या आठवड्यामध्ये तो नवा ठेकेदार त्या ठिकाणी त्या रस्त्याला पूर्ण करणार. सांगायचं तात्पर्य एवढंच की जे काही मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून 222 च्या बाबतीत जी काही माहिती दिली जाते जे काही आंदोलन केले जातात या बाबतीत असणारी वास्तविकता ही जाणून घेणं हे क्रमप्राप्त आहे. नागरिकांना झालेला त्रास हा आम्हाला देखील होतो, आम्ही देखील त्या रस्त्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या भेटीसाठी जातो, आणि म्हणून मी या नगर जिल्ह्याच्या आणि पाथर्डी तालुक्याच्या जनतेला शब्द देऊ इच्छितो की पुढच्या 4 महिन्यामध्ये 222 या रस्त्याचे जे काही प्रलंबित कामं राहिलेली आहेत हे आता या नव्याने 10 कोटी रुपये मंजूर झालेल्या प्रक्रियेमुळे नवा त्या ठिकाणी ठेकेदार दिल्यामुळे पुढच्या 3 महिन्यामध्ये म्हणजे मार्च 31, 2023 या कालावधीपर्यंत हा रस्ता पूर्णपणे जो काही आता पॅच आहे तो केला जाणार आहे, आणि तो पूर्ण झाल्यानंतर एकदा कम्प्लिशन मिळाल्यानंतर आपण माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये कार्यरत असलेल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून हा रस्ता पुन्हा एकदा कसा आपल्याला 4 पदरी घेता येईल या दृष्टिकोनातून नवा प्रयत्न सुरू करणार आहे. नगर पाथर्डी रस्त्या बाबतीत झालेली अधोगती ही मी लोकसभेमध्ये खासदार म्हणून निवडून जाण्याच्या पूर्वीपासून आहे. खासदार झाल्याने माझे केलेले प्रयत्न हे नगर जिल्ह्याच्या जनतेला सर्वश्रुत आहे. मी केलेले काम फ्लायओव्हर हा वेळेअगोदर पूर्ण झालाय, नगर बायपास हा वेळेअगोदर पूर्ण होणार आहे, नगर करमाळ रस्ता हा वेळेअगोदर पूर्ण होणार आहे, आणि म्हणून माझ्या कालावधीमध्ये नव्याने सुरू झालेले प्रकल्प हे सगळे वेळेअगोदर पूर्ण करण्याचा मान जर कुठल्या खासदाराला मिळत असेल तर तो तुम्ही निवडून दिलेला तुमच्या अधिकाराचा वापर करत निवडून दिलेला खासदाराला आहे. राजकारण यावरचं भाष्य यावर मला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही. माझी भूमिका खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर जी काही जनतेच्या कामाच्या बाबतीत दाखवलेली तत्परता आणि त्या कामाची सोडवणूक करण्यासाठी माझे प्रयत्न हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो, आणि म्हणून हा विषय जो काही अनेक वर्षांपासून प्रलंबित होता हा विषय इतका क्लिष्ट झाला होता की आपण जर कधी माहिती घेतली अधिकाऱ्यांना विचारलं वरच्या अधिकाऱ्यांना विचारलं वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारलं की आज जर रस्ता पूर्ण होणार असेल तर हा कोणाच्या प्रयत्नामुळे झाला किंवा कशामुळे झाला तर याची सविस्तर माहिती आपल्याला त्या ठिकाणी निश्चित मिळेल. त्याचबरोबर शेवगाव आणि पाथर्डी तालुक्याच्या त्या रस्त्याची दुरावस्था जे अनेक लोक सोशल मीडियाच्या कमेंटच्या माध्यमातून माझ्या हँडलवर किंवा इतर ठिकाणी मांडतात मी आपल्याला सांगू इच्छितो की मागच्या 3 वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये शेवगाव पाथर्डीला रस्त्याच्या दुरुस्तीसाठी फक्त तिथं माननीय मोनिकाताई राजळे असल्यामुळे भारतीय जनता पार्टीचा आमदार असल्यामुळे कुठल्याही प्रकारे निधी देण्यात आला नाही. मात्र आज सरकार आल्यानंतर शेवगाव आणि पाथर्डीचे मुख्य राज्यमार्गांच्या दुरुस्तीसाठी 50 कोटी रुपये माननीय आमदार मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी रस्त्याचं काम आता लवकरात लवकर सुरू होईल.
राजकारण आरोप प्रत्यारोप या सगळ्या गोष्टी हा जीवनाचा भाग आहे, पण मला निवडून दिलेल्या जनतेच्या समोर माझं कार्य माझं काम हे मला मान्य क्रमप्राप्त वाटतं आणि मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो की जो विश्वास तुम्ही माझ्यावर ठेवला प्रत्येक रस्त्याबाबतीत, आज 222 बाबतीत मी आपल्याला सांगतो, उद्या मी इतर रस्त्यांबाबतीत सांगेन की मोना माझा खुलासा मी इतर ठिकाणी करेल, पण वास्तविकता समजून घेणं आणि एका व्यक्तीचे अथक प्रयत्न आणि ते व्यक्तीचे प्रयत्न आज फलित होताना दिसल्यावर त्यावर राजकारण करणं हे माझ्या दृष्टिकोनातून माझ्या मनाला पडणार नव्हतं आणि म्हणून मी मागच्या 3 वर्षामध्ये या रस्त्यासाठी केलेले प्रयत्न आपल्यापुढे मला मांडायचे होते. मी खासदार नात्याने आपल्याला शब्द देतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये 3 महिन्यामध्ये नगर पातळी रस्ता हा पूर्ण केला जाईल. यासाठी नाही की आज काही भूमिका घेतली गेलेली आहे किंवा आज कोणी वेगळा काही इशारा केला असेल, मात्र यासाठी की ही सगळी प्रक्रिया 3 वर्षापासून चाललेली प्रक्रिया आहे आणि आज ती सगळी प्रक्रिया 10 कोटी मंजूर होण्याची असेल, नवा ठेकेदार येण्याची असेल, ही प्रक्रिया मागच्या महिन्यामध्ये पूर्ण होऊन पाऊस प्रदीर्घ काळ चालला त्यामुळे थोडासा विलंब झाला, पण लवकरात लवकर हा रस्ता संपवण्यात येईल अशी ग्वाही मी आपल्या सगळ्यांना देतो. मला असं वाटतं की कुठल्याही प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित होत असेल, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये खासदार या नात्याने काम करत असताना नगर जिल्ह्याला चालू असलेले सगळे प्रकल्प मी लोकसभेला समोर जाण्यापूर्वी संपवल्याशिवाय परत कधीही लोकांपुढे जाणार नाही हा शब्द मी जनतेला देतो. आपल्या सगळ्यांचा विश्वास आणि आशीर्वाद आपण कायम माझ्यावर ठेवा एवढीच मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. नागरिकांना सर्वसामान्यांना झालेला त्रास विविध प्रकल्पांच्या दीर्घ दिरंगाईमुळे या झालेला जो काही मनस्ताप झालेला आहे त्याबद्दल पुनश्च एकदा मी माफी मागेन, पण विश्वास ठेवा हे सगळे काम क्लिष्ट असल्या कारणाने याला जो काही कालावधी लागणार होता तो लागला आणि आता हे सगळे काम पूर्वत्वकडे जाणार आहे असा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.